नमस्कार, सविताज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण रेस्टॉरंट स्टाईलमध्ये किंवा ढाबा स्टाईलमध्ये अगदी घरच्या घरी काजू मसाला भाजी करणार आहोत. जसं आपण बाहेरून ऑर्डर करतो सेम त्याच पद्धतीने आपण घरच्या घरी काजू मसाला भाजी करणार आहोत. तर आता आपण काजू मसाला भाजीची रेसिपी कशी बनवायची ते बघूयात, आणि त्याचं साहित्य काय काय लागणार आहे ते सुद्धा आपण मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर चला रेसिपी बनवायला सुरू करूया. इथे मी सर्वात आधी पाणी उकळत ठेवलं होतं. आता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. आता आपल्याला सर्वात आधी हे बघा, हे मी एका कपमध्ये काजू घेतलेले आहेत. हे काजू तरी 100 ग्राम आहेत. तर हे काजू आपल्याला उकळत ठेवायचे, म्हणजे शिजवून घ्यायचे आहे त्या पाण्यामध्ये. तर त्यामध्ये घालूया. हे झालं घालून, आणि हे बघा, हे कांदा घेतलेला आहे मी. हा कांदा मी तरी 2 कांदे घेतलेले आहेत, आणि त्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत. कांदासुद्धा आपल्याला शिजत घालायचा आहे पाण्यामध्ये, तर तोसुद्धा घालूया. त्याला उकळी छान येऊन द्यायची आपल्याला, आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे पाण्यामध्ये काजू आणि कांदा. काजू आणि कांदा छान असं शिजून तयार आहे. आता आपण ह्याच्यातला जो गरम पाणी आहे तो काढून घ्यायचा आहे, आणि वरून थंड पाणी घालून काजू आणि कांदा थंड करून त्यानंतर त्याची पेस्ट तयार करूया. आता आपल्याला सर्वात आधी आपल्याला ह्याच्यातला जो पाणी आहे तो काढून घेऊया. तो कसं काढायचा तो बघूया. हे बघा, ह्या पद्धतीने आपण गरम पाणी काढून घेतलेलं आहे. आता वरून आपल्याला थंड पाणी घालायचं आहे. आता हे थोडा वेळ आपण थंड करत ठेवूया. थंड झालं की ह्याची आपण मिक्सरमध्ये बारीक करून ह्याची पेस्ट तयार करू. आता हे बाजूला करून घेऊ. आता आपण दुसरे काजू घेऊन ते मस्त तुपामध्ये फ्राय करून घेऊ. तर दुसरे काजू घ्यायला सुरुवात करूया आपण. ही बघा, काजू आणि कांद्याची पेस्ट बनवून तयार आहे. आता आपण हे काजू घेतले आहेत मी 1 वाटी. हे आता आपल्याला तुपामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. भाजीसाठी, भाजी बनवण्यासाठी आपण हे काजूचा वापर करणार आहोत. तर चला काजू फ्राय करायला घेऊया. कढई गरम झालेली आहे. आता आपण त्यामध्ये साजूक तूप घालूया. तुपामध्ये आपल्याला काजू फ्राय करायचे आहेत. जर समजा तूप नसेल तर तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता. तेलामध्ये पण काजू फ्राय करू शकता तुम्ही. आता आपण हे काजू घालूया त्यामध्ये. व्यवस्थित असं करपूनसं भाजून घेऊ तुपामध्ये. थोडासा गॅस कमी करूया. थोडंसं लाल कलर येईपर्यंत, म्हणजे असं गोल्डन कलर येईपर्यंत आपण असं तुपामध्ये भाजून घेऊ, असं फ्राय करून घेऊ. थोडासा कलर बदलापर्यंत सतत हलवत राहायचं आहे आपल्याला. हे बघा, काजूचा कलर एकदम बदललेला आहे. अगदी गोल्डन कलर आणलेला आहे आपण. हे बघा, आता हे भाजून झालेत. आता आपण एका डिशमध्ये काढू, गॅस बंद करून डिशमध्ये काढून घेऊ. हे बघा, मस्त असे मी काजू भाजून घेतलेले आहेत तुपामध्ये. आता आपण याची भाजी बनवायला घेऊ. ह्याच्यातला जो कच्चेपणा आपण काढून घेतलेला आहे, आता हे जो कच्चेपणा काढून घेतला त्यामुळे आता भाजी खूप अशी मस्त छान लागणार. आता काजूची पेस्टसुद्धा केलेली आहे आपण. तर आता चला फटाफट आपण काजू भाजी बनवायला घेऊया. अगोदरच थोडंसं तूप आहे त्यामध्ये. त्यामध्ये मी तुपामध्ये काजू फ्राय करून घेतले, तर थोडंसं तूप ठेवलं. आता आपण वरून थोडं अजून तेल घालूया त्यामध्ये. तरी 2-3 चम्मचच्या अंदाजाने घालूया. तेल झालं, तेल गरम झालं आहे. तर त्यामध्ये आपण सुरुवातीला तेजपत्ता घालू स्वाद येण्यासाठी भाजीला. त्यामध्ये दालचिनीचे तुकडे घालूया, वेलची घालूया. ते मस्त असं फ्राय करून घेऊ तेलामध्ये. थोडंसं परतून घेऊया. त्यानंतर कांदा बारीक चिरून घेतलेला आहे मी.
तो सुद्धा घालूया तेलामध्ये, व्यवस्थित परतून घेऊया। सगळा कांदा घ्यायचा आहे आपल्याला, तरी मी दोन कांदे घेतलेले आहेत मीडियम आकाराचे। कांदा चांगला असा गोल्डन कलर येईपर्यंत आपण असं परतून घेऊ तेलामध्ये। तुम्ही तुपामध्ये सुद्धा फोडणी देऊ शकता। सुरुवातीला मी काजू तुपामध्ये फ्राय केले होते, समजा तुम्हाला फोडणीसुद्धा तुपामध्ये द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता। मी तेल घातलेलं आहे त्यामध्ये, आता त्यामध्ये आपण त्यामध्ये मी आलं लसूण आणि मिरची याची पेस्ट तयार केलेली आहे, ती त्यामध्ये घालू आणि व्यवस्थित तेल सुटेपर्यंत फ्राय करू। मंद आचेवरती आपल्याला फोडणी द्यायची आहे, छान असं परतून झालं आहे। त्यामध्ये आपण जिरं घालू, धनी पावडर, धनी पावडर 2 चम्मच, हळद 1 छोटा चम्मच, आणि आपण सुरुवातीला काही मसाले घातले आहेत। अजून आपल्याला थोडेफार घालायचे आहेत मसाले, तर सुरुवातीला आपण थोडेफार घातले आहेत ते असं मस्त तेलामध्ये फ्राय करून घेऊ। छान असा कांदा परतून झालेला आहे, आता आपण त्यामध्ये गरम मसाला 2 चम्मच, मिरची पावडर घेऊया 1 चम्मच, त्याचबरोबर काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चम्मच। आपण मिरची पावडर 1 चम्मच घेतलेला आहे आणि काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चम्मच, असे 2 मिरची पावडरचे वेगवेगळे प्रकारचे आपण 2 चम्मच घातलेले आहेत। आता हे मस्त असं परतून घेऊ, हे झालं परतून, छान मिक्स पण करून झालेलं आहे। तर त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला टॅमॅटो घालूया, थोडंसं पाणी घालूया त्यामध्ये टोमॅटो पटकन शिजण्यासाठी। थोडंसं मीठ पण घालूया त्यामध्ये थोडंसं, नंतर आपल्याला परत घालायचं आहे मीठ। फोडणी तर देऊन झालेली आहे, पाणीसुद्धा घातलेलं आहे, आता आपण वरती झाकण ठेवू आणि 5 मिनिटे तरी आपण याची मस्त अशी वाफ काढून घेऊ। आणि 5 मिनिटानंतर आपण बघू फोडणीला बाजूने कसं छान असं तेल सुटलेलं आहे की नाही, असं तेल सुटलं पाहिजे फोडणीला व्यवस्थित। 5 मिनिटे झाली आहेत, आता आपण वरचे वरचं जे झाकण ठेवलं होतं ते काढू, बघूया कशी फोडणी तयार झाली आहे की। हे बघा खूप छान फोडणी तयार झालेली आहे कांदा टॅमॅटोची, आणि तेलसुद्धा खूप छान सुटलेलं आहे। आता आपण जी काजू आणि कांद्याची जी पेस्ट तयार केलेली ती घालूया त्यामध्ये। पेस्ट तयार करताना थोडंसं पाणीसुद्धा घालायचं, म्हणजे थोडीशी जी आपण पेस्ट तयार केली थोडी पातळ होऊ शकते। मी पाणी घातलेलंच आहे थोडंफार, ते पेस्ट आपण त्यामध्ये मिक्स करू। वाटलं तर थोडं अजून परत आपण पाणी घेऊया त्यामध्ये, जो भांड्याला लागलेली पेस्ट जी आहे ती व्यवस्थित सगळं काढून घेऊन। मस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे काजू मसाल्याची, आपण यामध्ये हे जे काजू फ्राय केले होते आपण सुरुवातीला त्यात आपण त्यामध्ये घालू। त्यानंतर ही जी कसुरी मेथी मी बारीक करून घेतलेली आहे हाताने, चोरडून घेतलेली आहे, क्रंच करून घेतली, ती सुद्धा घालूया। त्याचबरोबर
बटर सुद्धा घालूया वरून छान टेस्ट येण्यासाठी। बटरचा वापर सुद्धा केलेला आहे आपण या रेसिपीला। त्यामध्ये मेल्ट करून घेऊ थोडीशी काजू मसाला भाजी। जर तुम्हाला घट्ट वाटत असेल तर थोडं अजून पाणी घालू शकता, मला पण घट्ट वाटते, थोडं मी पाणी घालते। सुरुवातीला आपण थोडंसं मीठ घातलं होतं, परत एकदा थोडंसं घालूया, जास्त नाही घ्यायचं। मस्त अशी भाजी बनून तयार आहे काजू मसाल्याची, आणि खूप अशी छान अशी ग्रेव्ही पण आलेली आहे। बघा ग्रेव्ही तर खूप मस्त तयार झालेली आहे। तुम्ही काजूची भाजी रोटीबरोबर किंवा नानबरोबर खाऊ शकता, खूप मस्त लागते। तर त्यावरती आता आपण वरून मलाई घालू। ही मलाई मी घरीच तयार केलेली आहे, फ्रेश क्रीम स्पेशल दुधाची मलाई आहे ही, वरून घातलेली आहे। आता आपण वरून थोडीशी कोथिंबीर पण घालूया। मस्त अशी मसालेदार काजूची भाजी तयार आहे बनून, अगदी रेस्टॉरंट ढाबा स्टाईलसारखी आपण घरच्या घरी बनवलेली आहे। आता आपण एका भाजी एका बाउलमध्ये काढून देऊ, पण सुरुवातीला आपण थोडंसं कोथिंबीर घालूया त्या भाजीमध्ये, आणि त्यामध्ये मिक्स करून घेऊ ती कोथिंबीर। तर गॅस बंद करूया, एका बाउलमध्ये काढूया आपण ही भाजी काजूची। काजू मसाला भाजी अगदी 15 मिनिटात बनून तयार झालेली आहे। आता आपण वरून त्यावरती कोथिंबीर घालूया। हे बघा काजू मसाला भाजी आपली बनून तयार आहे। तुम्ही काजू मसाला भाजी नानबरोबर किंवा रोटीबरोबर नाही तर चपातीबरोबर खायला तयार आहे। खूप मस्त अशी मसालेदार भाजी आपण घरच्या घरी बनवलेली आहे, ती सुद्धा रेस्टॉरंट स्टाईलमध्ये, ढाबा स्टाईलमध्ये पण म्हणू शकता असं काय नाही, अगदी सेम त्याच पद्धतीने आपण बनवलेली आहे भाजी। तर आताची रेसिपी तुम्हाला आवडली आहेच तर लाईक शेअर करा, आणि पुढची रेसिपी तुम्हाला माझ्याकडून अशाच छान छान रेसिपी बघायच्या आहेत तर सविताज किचन चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे। पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय।